औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करायला जर वेळ लागत असेल तर जिजाऊंनी वसवलेल्या पुण्याचं नामकरण जिजापूर करायला काहीच हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये नामांतराचं गलिच्छ राजकारण कुठल्याही राजकीय पक्षाने करू नये, आणि करायचंच असेल तर इतिहासाचा किंवा त्या महापुरुषांचा मान राखला पाहिजे। औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करायला जर वेळ लागत असेल तर जिजाऊंनी वसवलेल्या पुण्याचं नामकरण जिजापूर करायला काहीच हरकत नाही। राज्य सरकारला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन राष्ट्रमाता जिजाऊंनी हे पुणे वसवलं। शिवनेरीपासून पुरंदरपर्यंत आणि तोरणा राजगड लोहगड विसापूर राजमाची विचित्रगड रायरेश्वर पासून सिंहगडपर्यंत सह्याद्री ओरडून सांगतोय की हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा वसानी वारसा पराक्रमाचा असेल शौर्याचा असेल तो याच पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला आणि देशाला आणि जगाला समजला। जे बालशिवबांना घेऊन राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याच्या नांगरांनी हे पुणे वसवलं त्या पुण्याचं आज सोनं झालं, त्या पुणे वसवण्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। कारण याच बारा मावळ्यातून जे मावळे घडले घडवले आणि शौर्य गाजवलं ते याच पुणे जिल्ह्यातून। म्हणून पुण्याला काय इतिहास आहे का नाही माहीत नाही, परंतु जिजाऊंनी घडवलेल्या पुण्याला नक्कीच इतिहास आहे, जिजाऊंच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे। आणि पुण्याचा जर सन्मान करायचा असेल, महापुरुषांच्या विचारांचा जर सन्मान करायचा असेल, तर या पुण्याला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं नाव दिलं पाहिजे। अशी एक शिवप्रेमी म्हणून जिजाऊंच्या विचारांचा एक कार्यकर्ता म्हणून मला नक्की वाटतं की पुण्याचं नाव बदलून जिजापूर करावं। टिळकवाड्यात बसून थोरात असतील किंवा इतर नेते असतील त्यांना छत्रपती संभाजी महाराज कधीही कळणार नाही आणि पचणारही नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा ते जपू शकणार नाहीत। म्हणून तर आज एवढे वर्ष सत्तेत असून सुद्धा कुठलेच गड किल्ले असतील किंवा शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे हे कधीच त्याचं जतन करू शकलेले नाही, परंतु तो वसा आणि वारसा आम्हाला जपायचा आहे। त्याच्यामुळं जर तुम्हाला कमीत कमी सन्मान करता येत नसेल तरी अपमान तरी कमीत कमी करू नका, आणि शिवप्रेमींच्या भावना दुखू नये एवढीच माफक अपेक्षा आहे। आणि पुण्याचं जर तुम्हाला वाटलंच नामांतर करायचं असेल तर ते नक्की जिजापूर झालं पाहिजे, एवढीच या माध्यमातून एक शिवप्रेमी जिजाऊप्रेमी म्हणून मला मागणी करावीशी वाटते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।